हा फल फलदायी ठरेल. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. आरसीएफ सुजला 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान सोहळा 2015. शेतीला लाभलं वरदान सुजला महान, पाण्यामध्ये विरघळून जाते थेट पिकाशी जाऊन भिडते. आरसीएफचा सुजला म्हणजे एनपीकेचा थेट पिकाच्या मुळाशी पोहोचणारा जिवंत झरा. पाण्यात पुरेपूर विरघळतं, ड्रिप पाईपात अडकत नाही, पाईप खराब होत नाही. आरसीएफचा सुजला. चल पड़े है गाँव, चल पड़ा इंडिया. पड़े 1982 से गांव गांव को देश की मुख्य धाराओं से जोड़ रहा है नाबार्ड. गांव बढ़े तो देश बढ़े. हमेशा गाड़ी पुश करते दिखोगे तो लोग ऐसे ही नाम देंगे. अपना ईसीजी सही रखो. ईसीजी यानी इंजन, क्लच और गियर, और सर्वो 40 यानी ईसीजी स्पेशलिस्ट. ये गाड़ी रखे टिप टॉप और इज्जत भी. फ्रॉम इंडियन ऑयल. शेतीला लाभलं वरदान सुजला महान, पाण्यामध्ये विरघळून जाते थेट पिकाशी जाऊन भिडते. ड्रीप तुषारशी दोस्ती करते पीक जो मान वाढत. आरसीएफचा सुजला म्हणजे ड्रिप किंवा तुषार मधून वाहणारा एनपीकेचा थेट पिकाच्या मुळाशी पोहोचणारा जिवंत झरा. पाण्यात पुरेपूर विरघळतं, ड्रिप पाईपात अडकत नाही, पाईप खराब होत नाही. पीक जोमदार, उत्पन्न दमदार. जाणत्या शेतकऱ्याची सुजाण निवड आरसीएफचा सुजला. ध्यान देऊन मंडळी ऐका, झाडा कुऱ्हाड लावू नका. माय मातीचा हिरवा पदर डोई भरून ओढू नका, डोई भरून ओढू नका. झाड देती फळ फुल पाने, शुद्ध हवा देती झाडे. रंक राव तुम्हा विनवितो, तुम्ही ऐका होले वढे. वन विभागाचा हा प्रयास, राखू पर्यावरण हे खास. फक्त वापरू जळण्यासाठी एलपीजी अन बायोगॅस, एलपीजी अन बायोगॅस. टमाटी बी नाही होणार, नजर शाबूत राहणार. आरोग्याची काळजी तुमच्या आपलं सरकार वाहणार, वन विभाग वाहणार. चल पड़े है गाँव, चल पड़ा इंडिया. चल पड़े है गाँव, चल पड़ा. 1982 से गाँव गाँव को देश की मुख्य धाराओं से जोड़ रहा है नाबार्ड. गाँव बढ़े तो देश बढ़े. What's his name? Pushpinder. अरे एक मिनट, पुष्पिंदर को जाने दो. अभी बैठते हैं पुष्पिंदर. Who told you मेरा नाम पुष्पिंदर है? हमेशा गाड़ी पुश करते दिखोगे तो लोग ऐसे ही नाम देंगे. अपना ईसीजी सही रखो. ईसीजी यानी इंजन, क्लच और गियर, और सर्वो 40 यानी ईसीजी स्पेशलिस्ट. ये गाड़ी रखे टिप टॉप और इज्जत भी. फ्रॉम इंडियन ऑयल. शेतीला लाभलं वरदान सुजला महान, पाण्यामध्ये विरघळून जाते थेट पिकाशी जाऊन भिडते. ड्रीप तुषारशी दोस्ती करते पीक जो मान वाढत. आरसीएफचा सुजला म्हणजे ड्रिप किंवा तुषार मधून वाहणारा एनपीकेचा थेट पिकाच्या मुळाशी पोहोचणारा जिवंत झरा. पाण्यात पुरेपूर विरघळतं, ड्रिप पाईपात अडकत नाही, पाईप खराब होत नाही. पीक जोमदार, उत्पन्न दमदार. जाणत्या शेतकऱ्याची सुजाण निवड आरसीएफचा सुजला. आरसीएफ सुजला 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान सोहळा 2015. पुढला पुरस्कार आहे कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य. आरसीएफ सुजला प्रस्तुत 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2015. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेलं अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातलं बोरवा हे गाव नासरी शेकट्या चव्हाण हिचं जन्मगाव. शेती आणि शेतमजुरी करून पोट भरणाऱ्या इथल्या कोरको आदिवासीपर्यंत शिक्षणाअभावी शेतीतलं नवतंत्रज्ञान आणि त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजना कधी पोहोचल्याच नाहीत. मात्र 12वी शिकलेल्या नासरीनं 4 वर्षांपूर्वी सर्ग विकास समितीच्या शेतीशाळेत जाऊन
बायोडायनॅमिक तंत्रज्ञान अवगत करून घेतलं आणि स्वतः पुढाकार घेऊन गावाचं चित्रच बदलून टाकलं. या नवीन तंत्रज्ञानामुळे कमी खर्चात अधिक फायदा मिळतो हे पटल्यामुळे बोरवाचे गावकरी बायोडायनॅमिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेती निविष्ठा तयार करू लागले आहेत. बायोडायनॅमिक पद्धतीनं घरा आवारातील शेणाकचऱ्याच्या मदतीनं कंपोस्ट खत तयार करण्यासाठी नासरी गावातील घरोघरी जाऊन मार्गदर्शन करत असते. या नवीन शेती तंत्राच्या मदतीनं आज बोरवा गावात 1800 एकर क्षेत्रावर बीज प्रक्रिया होऊ लागली आहे. शेती आणि जलसंधारणाच्या नवीन पद्धती गावकऱ्यांना समजावून देत असतानाच नासरी आदिवासींसाठी असलेल्या शासकीय योजनाही गावकऱ्यांना सांगत असते. गावकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत यासाठी नासरीनं गावातल्या 23 कुटुंबांना लोकसहभागातून बकऱ्या आणि कोंबड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी आपल्या घरात नासरीनं सायन्स शाळा सुरू केली आहे. आडवाटीवरच्या बोरवा आदिवासी गावात नव्या कृषी तंत्राच्या मदतीनं शेतीविकास साधण्यासाठी निरंतर प्रयत्नशील असलेल्या नासरी शेकड्या चव्हाण हिला कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी RCF सुजला 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान देऊन गौरवण्यात येत आहे. RCF सुजला प्रस्तुत 8वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2015. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते माननीय प्राध्यापिका दीप्ती पाडगावकर, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद यांना. अकोल्याच्या बोरवा गावातून नासरी चव्हाण इथे आलेले आहे. हा पुरस्कार माझाच नाही तर मला सहकार्य केलेले जे माझे गावकरी आदिवासी गावकरी तसेच पंजाबराव कृषी विद्यापीठ त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच माझे गुरु मोहने सर यांनी पण मला वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि त्यामुळे मी त्यांना माझा पुरस्कार त्यांना समर्पित करते. एवढं बोलून मी 2 शब्द सांगते. अगदी अति महत्त्वाची जी गोष्टी आहे की आपल्याला जमीन जे नापीक होत चाललेली आहे त्याच्यातले खूप चांगले कार्य त्यांनी ताईने इथे केलेले आहेत आणि ह्यामुळे मी खूप अभिमान मानते की अशी आमचं आज हे जे आपण वाहिनींचे कार्यक्रम इथे घेतलेले आहात ह्याच्यामध्ये एक नसरीनताई इथे दिसत आहेत. कदाचित ह्यांचा कार्यक्रम पाहून असे हजारो नसरीनताई आमच्या ह्याच्यामध्ये तयार नक्कीच होतील. वा चला आता सगळे पुरस्कार देऊन झालेले आहेत तेव्हा आता घरी निघूया. चला हे आवडे कुठे चाललीस पाटील तुम्ही कमाल आहे तुझी स्वतःच्या नवऱ्याला ओळखणार आहे तू म्हणजे मग आजपासून येगेगळी सोंग घेऊन तुम्ही माझी मस्करी करत होता हे नाही तर या गावात कुणाची हिंमत आहे दुसऱ्याची तुझी मस्करी करायची. मी तुम्हाला ओळखलंच नाही. ओळखलंच नाही तुम्हाला खरं वाटलं का असं नाही. बायकांचा ह्यो गुण लय झाक असतोय समद कळलं तरी बी दाखवायचं मला काय बी कळलेलं नाही. मग तुम्हाला काय वाटलं सोंग फक्त तुम्हालाच घेता येतात वय असं कसं वाटल का नाही पाटलाची नखरे बस पाटली म्हणजे काय शोभतेस तर अग माझी गुलछडी ती गावात इकडं अग माझी छबुडी ती अग माझी बबुडी पडशी. मंडळी हे आमचं असंच चालू राहायचं पण खरं सांगू का अशा गमती जमतीतच संसाराची खरी गोडी असते. खरं बोला बघा. तेव्हा तुर्तास RCF सुजला दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान सोहळा 2015 सर्व पुरस्कार प्राप्त मानकऱ्यांचं आम्ही पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि या कौतुक सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर अनरसिक जनांचे मनोमन आभार मानतो. Thank you.
आरसीएफ सुजला आठवा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान सोहळा 2015 प्रस्तुत करता आरसीएफ सुजला 100% पाण्यात विरघळणारं एनपीके खत सह प्रायोजक वन विभाग महाराष्ट्र शासन आणि ऊर्जा विभाग सर्वो वर्ल्ड क्लास लुब्रिकेंट्स फ्रॉम इंडियन ऑइल ऍड सर्वो ऍड लाइफ आणि नाबार्ड गाव बढे तो देश बढे.